राजमा पिकावर मोसाईक व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून येतोय. बरेचसे शेतकरी आता राजमा पिकाकडे वळलेले, केस परळी, आंबेजोगाई या सगळीकडेच प्रमाण भरपूर दिसत आहे. तर शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे, असे जे पानं दिसतात एकदम असं हिरवा आणि पिवळा रंग एकत्रित केल्यासारखं दिसतंय, त्याला आपण इंग्लिशमध्ये त्याचं नाव म्हणजे त्याला म्हणजे कलर कॉम्बिनेशन झालं की त्याला ते मोसाईक म्हणतात. तर हे अशा प्रकारची जर पानं आपल्या फील्डमध्ये दिसत असतील राजमा पिकावर किंवा सोयाबीनवर पण अशा प्रकारचा व्हायरस येतो, तर ह्या व्हायरसला कुठल्याही प्रकारचं औषध उपयोगी नाही आहे हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. विनाकारण फवारणीवरचा खर्च जो आहे तो आपला होणारा वाढवू नका. आणि ह्याचं एक ड्रॉबॅक असा आहे की एकदा जर हा व्हायरस आला तर लगेच त्याच्या बाजूला, जसं आता इथं मी हे दाखवतो, मी 4-5 झाडं पण लगेच बाधित झालेले तर ह्या एका झाडामुळं. तर हे होतं आहे कशानं, हे झाड जर हललं असं हे घोंगान दिसतंय, तर घोंगान म्हणजे तुमची जी काही पांढरी माशी आहे तर ती ह्याचा वाढवा करते किंवा ह्याला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर नेण्यासाठी व्हायरस काम करते ते. त्याच्यामुळं त्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी जी काही औषधं मार्केटमध्ये उपलब्ध असतील तर मग त्या ह्यांचा आपण वापर केला पाहिजे. तसेच पिवळे चिकट सापळे आपण लावणं गरजेचं आहे. आणि असे जे काही व्हायरसग्रस्त झाडं आहेत ना, तर एकतर त्यांना माल लागतच नाही. आता इथं किती 1-2 शेंगा लागलेले आहे म्हणजे ॲज कम्पॅरिझन, बाकीचे जर झाडाचं कम्पॅरिझन केलं तर इथं भरपूर शेंगा लागलेले आहे. म्हणजे सांगायचा उद्देश हा की असे प्रादुर्भावग्रस्त झाडं शेतामध्ये ठेवू नयेत, लगेच ते उपटून लांब नेऊन जाळून टाकावेत.